दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धर्म हिंदू असो वा मुस्लिम, दोन्ही धर्मियात वेगवेगळे स्वभाव गुण असलेल्या व्यक्ती असतात। त्यात आक्रमकपणाही येतो, मात्र असे असले तरी ते सर्व एकमेकांशी असलेला सामाजिक सलोखाही जपतात। असेच एक उदाहरण आज बघायला मिळालं। नाशिकमधील अंबड लिंक रोड येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं चांगलंच उदाहरण बघाव्यास मिळालं। खूप लोकांना प्रश्न पडतो, नेमका मशिदीमध्ये नमाज पठण करतात म्हणजे काय करतात, काय शिकवण दिली जाते, नेमका त्याचा अर्थ काय, हेच समजण्यासाठी हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला। मदरसा दारुल फलाह येथे हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला। खरं तर मस्जिद मध्ये काय शिकवले जाते आणि नमाज पठण का करतात, तसेच मदरसामध्ये हिंदू विरोधी शिकवण दिली जाते असा जो समाजात गैरसमज होता किंवा काही समाजकंटकांकडूनही अफवा पसरवली जात होती, याच अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण बघायला मिळाले। या उपक्रमाचे आयोजन दारुल फलह मदरसा संचालक ट्रस्टी मौलाना मफ्ती अब्दुल मेहबूब साहिब अलीम भाई तय्यब भाई अफजल भाई यांनी केले होते। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। मेरा नाम दिनेश भाई है और काफी सालों से मैं यहाँ पर दारू चला रहा हूँ। यहाँ मैंने नमाज भी पढ़ी और जब भी मैं किसी टीचर में फंस जाता हूँ या जब मुझे किसी गाइडेंस की जरूरत होती है तो फिर मैं मौलाना मामून जी की बात आता हूँ। अगर हालत में ही परेशानी में होगी इसके मित्रों के तो वो जिस मिजाज में मुझे बताती है, हालांकि मेरे दोस्त भी बहुत अच्छे जिस मिजाज में मुझे समझाते हैं तो समझ जाता। हालांकि आज की पोजिशन में हर कोई जाति वाली में आपस आपस में जो है वो बात कर रहा है, ये सिर्फ और सिर्फ राजनीति नहीं है। मित्र अली भाई आमचा जोर जन्मित्र आहे, दहा पंधरा वर्षापासून आमची मैत्री आहे। त्यांनी जो आता इथं मस्जिदीमध्ये कार्यक्रम ठेवला, कार्यक्रम अतिशय छान होता। सर्व हिंदू आपले बंधू जे आहेत त्यांनी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली। खूप छान कार्यक्रम आहे, इतर समाजाने शिकवलं जातं की अजून मतलब काय उद्देश आहे, काय सगळं, सगळ्यांचा देव एक आहे, सगळ्यांचा देव एक आहे, सगळे एकत्र राहावे, मतलब ते देवाच्या मध्ये जो काही गैरसमज जो गैरसमज आहे ते इथं शिकवलं जातं। खूप छान कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम इथंच नाही तर प्रत्येक ठिकाणी व्हावा ही प्रार्थना करतो। धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल अभिनंदन। धन्यवाद। कोणी काही सांगत असेल मस्जिदमध्ये काय होतंय काय नाही, तुम्ही काय करत नाही, हिंदूबद्दल तुम्ही काही बोलत नाही, हिंदू तुमच्याबद्दल काही नाराज नाही, अशी काही अपेक्षा नाही। काय कार्यक्रम बोलवत राहा आणि येत राहू, तुम्ही त्याच्याबद्दल कुठली शंका घेऊ नका। आणि हिंदू मुस्लिम तुम्ही आपण सगळे एक एकत्र राहा, एवढीच इच्छा आहे माझी। तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना प्रणित वाहतूक सेनेचे विधानसभा नाशिक जिल्हा अध्यक्ष असिफभाई शेख, अलीभाई शेख, मुन्ना खान, उद्योजक कल्पेशभाई मारवाडी, संदील स्वामी, संदीप डोळस, दीपेश छाजेड, मामा पंडित, निलेशभाई, कल्पेशभाई, मनोजभाई यांच्यासह नाशिकमधील सर्व समाजाचे व परिसरातील मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।